धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे. पूर्व आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समजतंय. त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुद्धा पूर्ण झालेली आहे, परंतु अहवालाची प्रतीक्षा आहे. याबद्दलची आपण अधिकची माहिती जाणून घ्यात. मनशिर पाठक आपल्यासोबत आहे. मनशिरी, आत्ता कुठे मुंबई ही कोरोनातून सावरत होती, तोच आता ओमायक्रॉन येऊन पुन्हा धडकलाय, काय अधिकचे तपशील आहेत याबद्दल? धारावी ही कोरोनाचा हॉटस्पॉट राहिलेली आहे आणि यापूर्वी धारावीने मोठाच लढा दिला आहे कोरोनाशी. मात्र आता पुन्हा एकदा धारावीत ओमायक्रॉन या व्हेरियंटचा शिरकाव झालेला आहे. याचं कारण असं आहे की ओमायक्रॉन या व्हेरियंटने बाधित झालेला टांझानियाहून आलेला एक प्रवासी जो धारावीतला रहिवासी आहे, त्याला आता सेवन हिल्स रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे. काही दिवसांपूर्वी टांझानियामधून जेव्हा हा प्रवासी मुंबईत उतरला तेव्हा त्याचा कोविड रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासूनच प्रशासनाचं त्याच्यावर लक्ष होतं. जेव्हा त्याचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्याचवेळी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या व्यक्तीला कोणतीही लक्षणं नाही आहेत हे विशेष, त्याच्यामुळे आता जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये त्याचा रिपोर्ट ओमायक्रॉन व्हेरियंटसाठी पॉझिटिव्ह आलेला आहे. त्याच्यामुळे धारावीतला ओमायक्रॉनचा शिरकाव हा धक्कादायक मानला जातो आहे, कारण मुंबईतली ही तिसरी केस आहे ओमायक्रॉनची. आणि एकूण महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर आता महाराष्ट्रामध्ये एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही 11 पोहोचलेली आहे. मात्र धारावीत जर ओमायक्रॉनचा प्रसार झाला तर त्याला रोखणं हे अर्थातच मोठंच आव्हानात्मक काम ठरणार आहे, कारण दाटीवाटीचा परिसर आहे धारावी. आणि यापूर्वी धारावी हा सर्वात मोठा हॉटस्पॉट राहिलेला आहे मुंबईतला कोरोनाचा. त्यामुळे पुन्हा एकदा जर ओमायक्रॉनचा फैलाव मोठ्या प्रमाणात धारावीमध्ये झाला तर ते प्रशासनासमोरचं एक नवं आव्हान असणार आहे. नक्कीच मनश्री, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा पूर्व आफ्रिकेतून परतलेल्या नागरिकाला ओमायक्रॉनची लागण झालेली आहे, त्यामुळे संपर्कात आलेल्यांची तपासणी पूर्ण झालेली आहे, अहवालाची प्रतीक्षा आहे. मुंबईतल्या धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.